हरिओम, मी प्राजक्ता मीरा कुंभारे, अंबरनाथ उपासना केंद्र। मी 2003 पासून बापूंकडे यायला सुरुवात केली। बापूंकडे यायला सुरुवात म्हणजे अक्षर बापूंनीच मला, बापूंनी आपल्या जवळ घेतलं। ऍक्च्युली 2002 पासून माझे मिस्टर श्रीयुत संदीप सिंह कुंभारे अंबरनाथ उपासना केंद्र, त्यांनी पहिले बापूंच्याकडे जायला सुरुवात केली। आणि त्या काळी मला खूप काही शंका असायच्या की म्हणजे बापूंच्या बद्दल, की जीवंत माणसाला हार कशा घालायचंय किंवा काय, अशा प्रकारच्या खूप काही माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या। आणि म्हणजे मी तेवढी जरा मुलांमध्ये बिझी पण असल्यामुळे मला त्या काही गोष्टी पटत नव्हत्या, किंवा माझ्या मिस्टर माझ्या मुलांच्याकडे दुर्लक्ष होऊन किंवा माझ्याकडे दुर्लक्ष करून असं जात आहेत हे पण मला थोडंसं कुठेतरी खटकत होत। पण तरीही माझ्या माझ्या मिस्टरांनी बापूंचा जणू त्यांना ध्यासच लागला होता की नाही, मी बापूंकडे जाणारच। तर तसेच दिवस पुढे पुढे जात होते आणि त्याच्यामुळे हळूहळू बापूंनी मला असे काही अनुभव दिले की त्यातून मला बापूंनी सांगितलं की माझ्या मुलाला तू माझ्याकडे येण्यापासून थांबवू नकोस। असं म्हणजे माझ्या वडिलांना अक्षरशः 24 तासाची मुदत दिली होती, त्यातनं बापूंनी त्यांना ओढून बाहेर काढलं। आणि तेव्हापासून मला हळूहळू असं वाटायला लागलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे। आणि आज मी तुम्हाला म्हणजे आज मी जे काही आहे ना ते केवळ बापूंमुळेच आहे। तर आज मी जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो माझा मुलगा सौरभ संदीप कुंभारे ह्याच्याबद्दलचा आहे। त्याचं ओव्हरऑलच 10वीच्या पासून म्हणजे अभ्यासात तो खूप काही खूप जास्त हुशार आणि खूप कमी असंही नाही, ॲव्हरेज आहे। तर त्याच्यासाठी दादांकडे आम्ही पहिल्यांदा त्याच्या 10वीच्या वेळेस गेलो असताना त्याला त्याच्यासाठी म्हणजे त्याचा अभ्यासात जरा प्रगती व्हावी त्याच्यासाठी दादांनी 5 गणेश करायला सांगितले होते। तर ते पण बापूंनी आमच्याकडनं करून घेतले। त्याला 10वीला 74% मार्कांनी तो चांगल्यापैकी पास झाला। त्याच्यानंतर त्याच्या 11वी 12वीच्या कॉलेज सिलेक्शन वगैरे पण अगदी बापूंनी सुरळीत होऊ दिलं। त्याच्यानंतर डिग्री कॉलेजला ऍडमिशन घ्यायच्या वेळेस पण अगदी बापूंनीच, जसं काही कुठलं कॉलेज सिलेक्शन वगैरे हे पण अगदी बापूंनी ठरवल्याप्रमाणे आमच्या समोर आलं। आणि मग त्यांनी नेरूळ इथल्या ITM IHM कॉलेजमध्ये ऍडमिशन त्याला सहज त्याच्या सरांथ्रूच मिळाली। जणू काही बापूंनीच ती सेटिंग लावलेली, अशाच प्रकारे ते सगळं सहज होत गेलं। त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्री घेतल्यानंतर कॅम्पस थ्रू त्याचं ट्रायडंट ओबेरॉय प्रॉपर्टी ट्रायडंटला सिलेक्शन झालं। तिथे त्यांनी 2 वर्ष जॉब केला। त्याच्यानंतर बापू टोपेंनी त्याला US म्हणजे जॉबसाठी ऑफर आली आणि ती त्यांनी ऍक्सेप्ट केली। तिथे जाण्याच्या अगोदर बापूंनी स्वतःहून अशी एक म्हणजे संधी घडवून आणली की त्याला गुरुवारी तिथे आपल्या केंद्रात अंबरनाथ केंद्राचे केंद्रप्रमुख योगेश भसे यांच्याकडून त्यांच्याच कडून बोलणं झालं की बापूंचं दर्शन झालंय का। तेव्हा आम्ही म्हटलं नाही, असं बापूंचं दर्शन मिळतं का? तर तो म्हणाला का नाही, तुम्ही या गुरुवारी आपण बघूया होतंय का। तर गुरुवारी त्याला घेत म्हणजे तो गुरुवारच्या प्रवचनाला गेला आणि नंतर जेव्हा प्रवचन संपल्यानंतर लाईनीत सगळ्यांना उभं केलं आणि त्याला बापूंचे चरणस्पर्श मिळाले। आणि चरणस्पर्श मिळून बापूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। जणू काही माझी पूर्ण म्हणजे मला जे काही काळजी होती की आता हा US जाणार आहे 1 वर्षासाठी जाणार आहे, तर म्हणजे मला जणू चिंतामुक्तच केलं बापूंनी की आता तू काहीच काळजी करू नकोस। आणि मग नंतर तो US गेला। त्याचं तिथे जवळजवळ 8-9 महिने व्यवस्थित म्हणजे तो तिथे सेट झाला, जॉब चांगला झाला। आणि येताना मात्र यायच्या वेळेला मात्र कोरोनाचं महासंकट उभं राहिलेलं होतं डोळ्यासमोर आणि त्याच्यामुळे मला एवढी काळजी होती की तो घरी कसा काय परत येईल। तर माझ्या मनात अक्षरशः बापूंच्या धावात चालला होता की बापू काही कर आणि माझ्या मुलाला घरी व्यवस्थित येऊ देत असं।
आणि अशा काही तेव्हाचा तर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की परिस्थिती कशी होती आणि बाहेरच्या देशातून आपल्या घरापर्यंत आपला माणूस येईस्तो आपली मनस्थिती काय असते आणि म्हणजे येणारा सुखरूप घरापर्यंत पोहोचावा ही जणू काही बापूंनी हमीच घेतली होती. तर अशा पद्धतीने झालं की बापूंनी बरोबर ते सगळं असं नियोजन केलं की त्याला बरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 5 जुलैला तो घरापर्यंत म्हणजे क्वारंटाईन वगैरे सगळं होऊन बरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी बापूंनी त्याला घरी आणलं. म्हणजेच बापूंनी मलाही हे दाखवून दिलं की तो एकटा नाही आहे, मी त्याच्या बरोबर आहे. आणि जणू काही त्याची पूर्ण म्हणजे माझ्या मनातली भीती तर लांबच राहिली पण तिथलंही सगळं व्यवस्थित झालं आणि पूर्णपणे मी म्हणजे चिंतामुक्त झाले. अशा पद्धतीने बापू आपल्याला वारंवार जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांवर मात कशी करायची, कशा पद्धतीने आपण जीवनाचे तील संकटांवरून म्हणजे मागे टाकून आपण पुढे जायचं हे अगदी खूप छान प्रकारे मार्गदर्शक म्हणजे म्हणतो ना आपण की एक उत्तम गुरु, एक उत्तम शिक्षक, एक उत्तम म्हणजे म्हणतात तसं कुटुंब प्रमुखच म्हणायला हरकत नाही की आपल्या कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींची बापूंना आपल्या आधी चाहूल असते आणि त्याच्यावर ते मातही आपल्या आधी करतात म्हणजे आपल्यापर्यंत संकट पोहोचूच देत नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाची म्हणजे मी हे फक्त माझ्या मुलाचा अनुभव सांगितलाय पण अशा प्रकारे आमच्या चौघांची माझी दोन मुलं मी माझे मिस्टर आमच्या सगळ्यांची जबाबदारी पूर्णपणे घेऊन आणि नुसतीच आपल्या जीवनामधल्या येणाऱ्या संकटाची नाही तर आपल्या नंतर म्हणजे मृत्यूनंतरही माझंच बोट धरून तुम्हाला जायचं आहे एवढी हमी देणारा हा गुरु म्हणजे अक्षरशः मी शब्दात व्यक्त नाही करू शकत की इतक्या पुढची आणि नुसतेच ह्या जन्माची नाही तर पाठीमागचे जन्म बघू शकणारा आणि पुढील येणाऱ्या जन्मांची हमी देणारा आणि त्यासाठी ह्या जन्मी आपल्याकडनं तरतूद करून घेणारा म्हणजे अशा गुरुला तर माझ्याकडून अक्षरशः शतशः प्रणाम. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ स्वामी.